जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त झालेत. 24 तासात नव्याने 343 रुग्ण आढळले तर 660 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. याशिवाय 21 जणांचा मृत्यू झालाय. वाळवा तालुक्यातील 5 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यातील 3 रुग्ण, मिरज शहर, खानापूर, जत, शिराळा आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी 2 रुग्ण, सांगली शहर, कडेगाव आणि बलूज तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झालाय. नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 62 रुग्ण आढळलेत. याशिवाय वाळवा तालुक्यात सर्वाधिक 66 रुग्ण, आटपाडी तालुक्यात 21 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 24 रुग्ण, खानापूर तालुक्यात 32 रुग्ण, बलूज तालुक्यात 27 रुग्ण, तासगाव तालुक्यात 35 रुग्ण, जत तालुक्यात 14 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 20 रुग्ण, मिरज तालुक्यात 28 रुग्ण आणि शिराळा तालुक्यात 14 रुग्ण आढळलेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक वाढते. या परिस्थितीत सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट कोरोनामुक्त झालेले आहेत. जिल्ह्यात नव्याने 343 रुग्ण आढळलेत तर दिवसात 660 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. तसेच 21 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या 1443 वर पोहोचली आहे. वाळवा तालुक्यातील 5 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यातील 3 रुग्ण, मिरज शहर, खानापूर, जत, शिराळा आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी 2 रुग्ण, सांगली शहर, कडेगाव आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी 1 व्यक्तीवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले. सांगली मिरज महापालिका क्षेत्रातही सोमवारी रुग्ण कमी झालेत. नव्याने अवघे 62 जण पॉझिटिव्ह आलेत. त्यामध्ये सांगली शहरातील 49 तर मिरजेतील 13 जणांचा समावेश आहे. याशिवाय वाळवा तालुक्यात सर्वाधिक 66 रुग्ण आढळलेत तर आटपाडी तालुक्यात 21 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 24 रुग्ण, खानापूर तालुक्यात 32 रुग्ण, पलूस तालुक्यात 27 रुग्ण, तासगाव तालुक्यात 35 रुग्ण, जत तालुक्यात 14 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 20 रुग्ण, मिरज तालुक्यात 28 रुग्ण आणि शिराळा तालुक्यात 14 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 39,160 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 1443 व्यक्तींचा मृत्यू झालाय तर 31,961 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,756 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर बाधित रुग्णांपैकी 4,169 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.